नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. जिल्हा शल्य रुग्णालयात संप काळात मनुष्यबळा अभावी अवघड प्रसूती ही यशस्वी, बाळ आणि माता सुखरूप. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांची मागणी. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्यातील 70 संघटनांचे 30,000 सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठीच्या संपात सामील झालेत. त्यामुळे एन मार्चच्या टप्प्यावर कोषागार कार्यालयातून बिले काढण्याची दररोजची प्रक्रिया ठप्प झाली. कोषागार कार्यालयात दररोज 600 विले सादरी करण्यासाठी येतात, मात्र संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 141 विले दाखल झाली. संप असाच सुरू राहिला तर येत्या 15 दिवसात 2000 कोटींपेक्षा अधिक विलांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कोषागार विभागात दरवर्षी 12,000 कोटींची विले निघतात, त्यातील 30% विले मार्च महिन्यात निघतात. त्यात 40,000 कर्मचाऱ्यांची वेतन आणि निवृत्ती वेतनाची 240 कोटी रुपयांची विले आहेत. सध्या 15 तारखेपर्यंत 580 कोटींची विले निघाली आहेत. संप लांबला तर 2,500 कोटींच्या विलावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे 16,000 तर शिक्षक आणि शिक्षकेतर 14,000 कर्मचारी संपात सहभागी झाले. राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, भूमी अभिलेख, कोषागार, जिल्हा परिषद कर्मचारी, जीएसटी कार्यालय, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, परिचारिका संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटक संघटना, तलाठी संघ, महसूल कर्मचारी संघटना आणि शासकीय परिचारिका संघटनेने नेतृत्व केले. संप पुकारल्यानंतर मिनीघाटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असताना एक अवघड प्रसूतीला महिला रोग तज्ञांनी व्हॅक्युमच्या आधारे यशस्वीरित्या पार पाडित बाल आणि मातेचे जीव वाचविण्यात यश मिळवले, त्यामुळे डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये वर्ग 2 आणि अन्य श्रेणीचे कर्मचारी, डॉक्टर, अधिकारी आदी सहभागी झाले आहेत. त्याचा दुष्परिणाम शासकीय कार्यालयामधून दिसून येत आहे. त्याचाच एक भाग असलेला जिल्हा शल्य रुग्णालयामध्ये अपुऱ्या मनुष्यबळावर तारेवरची कसरत करीत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या म्हणीचे स्वरूप बुधवारी दिसून आले. बुधवारी मिनीघाटी येथे एक महिला प्रसूतीसाठी आली असता तिच्या गर्भातील बाळाची स्थिती चिंताजनक होती, मात्र तेथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर तृप्ती सानप यांनी मनुष्यबळाअभावी व्हॅक्युम डिलिव्हरीचा वापर करीत सदर प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली. त्यानंतर बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप होते. आज सकाळी आमच्याकडे एक कसनेर इथून जोरवाडी येथून एक पहिल्यांदाच असलेली रेखा फतकुरे ही गरोदर माता आमच्याकडे प्रसूतीसाठी आलेली होती. आल्यानंतर जेव्हा तिला पाहिलं तेव्हा तिचे बाळाचे ठोके फार कमी येत होत होते, म्हणजे 100 खाली येत होते. तर त्या परिस्थितीत तिची लवकरात लवकर डिलिव्हरी करणं खूप आवश्यक होतं. तर तेव्हा मी तिची व्हॅक्युम डिलिव्हरी केलेली आहे. बाळ आणि आई व्यवस्थित आहे, तिला मुलगी झालेली आहे आणि सध्या तिला प्रसूतीपश्चात सध्या बाळ आणि आई व्यवस्थित आहेत. बाळ ठोके एवढे कमी होत होते तर ते पटकन सिझेरियन किंवा असंच पण झालं असतं की बाळ पण म्हणजे बाळाला जास्त NICU किंवा काही सांगता नसतं आलं की म्हणजे बाळ ठोके कमी होत असल्याकारणे त्यामुळे लवकरात लवकर डिलिव्हरी केली ती खूप योग्य झालेलं आहे. एकीकडे सुरू असलेले राज्यव्यापी संप आणि त्यातही जटिल अशी प्रसूती डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे सदर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. मॅडम म्हणे होईन म्हणे डिलिव्हरी व्यवस्थित करीन म्हणे चांगलं करीन म्हणे मला काही मॅडमचं मी धन्यवाद करते. मी मला अशी शक्यता नव्हती मॅडम डिलिव्हरी करण म्हणून सनी, पण मॅडमची खूप खूप आभारी आहे मी. आणि खूप व्यवस्थित डिलिव्हरी केली मशीन लावून सनी, मला तर अशी शक्यता नव्हती. मी तर रडत होते की बाळ वाचतं की नाही वाचतं काय होतं काय नाही, मी तर आहे सोडून दिली ती. पण मॅडमनं खूप खूप लगे मदतकार केली आमची आणि चांगली डिलिव्हरी केली.
जिल्हा शल्य चिकित्सा विभाग येथील अधिकारी कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले असले तरी रुग्णसेवा आणि शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपावडे यांनी एडीएन सोबत बोलताना दिली. सध्या जे आपल्याकडे स्टाफ नर्सेसचा संप चालू आहे आणि गट ड कर्मचाऱ्यांचाही संप चालू आहे आणि ॲम्ब्युलन्सच्या कुठल्याही सर्व्हिसेस आता सध्या हॅम्पर झालेले नाहीत आणि कोणीही संपावर गेलेलं नाही. त्याच्यामुळे 108 आणि 102 गाड्या ऑन रोड आहेत. गंभीर स्वरूपाचा पेशंट असला तर आपल्याला कुठेही रेफर करता येतो. 108 कॉल करून आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येतो. त्याच्यामुळं ॲम्ब्युलन्सच्या सर्व्हिसेस बंद नाही आहे. बाकीच्या काही आपल्याला डिलिव्हरीच्या सर्व्हिसेस आहेत ते नेहमीच चालू आहेत आणि आज आपल्याकडं 4 डिलिव्हरी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर शस्त्रक्रिया आपण कुठल्याही लांबणीवर सध्या तरी टाकलेल्या नाही आहेत. तातडीच्या शस्त्रक्रिया आपण करतो आहे. त्याच्यामध्ये सीजर असतील तेसुद्धा केले जात आहेत. त्याच्यामुळं आणि कॅज्युअलिटी पण चालू आहे. सध्या अतिदक्षता विभाग पण चालवला आहे. जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नियोजनाच्या अभावामुळे सुमारे 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करीत फडणवीस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी केली. सर्व धरणं जे मराठवाड्यातले जवळपास 1065 जी धरणं आहेत छोटी मोठी ती बदलायच्या नंतर सुद्धा सिंचनाचा 1% संचयनाचा 1% सुद्धा वाढू शकला नाही. याला जबाबदार जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत आणि सिंचन न झाल्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झाला आणि आत्महत्या त्यामुळं जास्त प्रमाणात होत आहे. जलसंपदा मंत्री झाल्यापासून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामध्ये एकही मीटिंग घेतली नाही. त्यामुळं सर्व अधिकारी जे आहेत ते अधिकारी अत्यंत निष्क्रिय झालेले आहेत आणि त्यांना टेंडर आणि पैसे कमवल्याशिवाय कमिशन घेतल्याशिवाय दुसरं कोणतंही काम त्यांना सुचत नाही आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि या सर्व आत्महत्येला जबाबदार देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन आहे. म्हणून आमची मागणी आहे की या संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जलसंपदा खात्याचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. हे वॉटर ग्रीड बाबतून नेमके काय आक्षेप होते? आता राहिला प्रश्न वॉटर ग्रीडच्या संबंधानं. आपलं जे पाणी आहे मराठवाड्यात जे हक्काचं पाणी आहे तर आपलं 81 TMC पाणी म्हणजे मध्य गोदावरीमध्ये होतं. त्या 81 TMC ज्यावेळी 2005 जी 4 जी पाण्याची मोजणी झाली त्या पाण्याच्या मोजणीमध्ये तिकडं वरती 157 TMC पाणी ऊर्ध्व गोदावरी आणि मध्य गोदावरीमध्ये आहे. परंतु त्यामध्ये 143 TMC धरणं वरती बांधले गेल्यामुळं खाली फक्त 14 TMC पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेती आत्ताच्या परिस्थितीमध्ये राज्य शासनानं अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं की वॉटर ग्रीड आणायची. आता 14 TMC वॉटर ग्रीड जर आणली तर ती योजना फिजिबल नाही असं सर्व इंजिनियरचं मत आहे. पेन्शनच्या मागणीसाठी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने क्रांती चौक येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी एडीएन सोबत बोलताना आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या. या ठिकाणी क्रांती चौकात निदर्शने आंदोलन होतं. या आंदोलनासाठी जवळजवळ 5000 म्हातारे निवृत्त कर्मचारी कामगार येथे जमलेले होते आणि यांनी या प्रत्येकाची एकच मागणी आहे की आम्हाला मिनिमम 7500 पेन्शन, त्याच्यावर महागाई भत्ता व पती पत्नीला वैद्यकीय सुविधा या मिळाल्या पाहिजे आणि जे कामगार या ह्याच्यामध्ये येत नाही त्यांना मिनिमम 5000 पेन्शन मिळाली पाहिजे. बांबाळे महाराज परिस्थिती प्रमुख संभाजीनगर KS 95 सर गेले 6 वर्षापासून आदरणीय अशोकराव कमांडर राऊत साहेब यांच्या आधिपत्याखाली पूर्ण भारतभर हा लढा चालू आहे. या शासनाची झांड्याची कातडी असल्यामुळे यांना अजून जाग आलेली नाही. आमची मागणी काही जास्त नाही, 7500 DA बेसिक महागाई भत्ता आणि मेडिकल सुविधा आम्हाला द्याव्यात आणि आमचे पैसे यांच्याकडे जमा. आम्ही काही भीक मागत नाही. गेले 6 वर्षापासून आमचं अनुसंग राहायला चालू आहे, तरी सुद्धा तिथं कुणी अजून येऊन भेट दिलेली नाही आहे. आमची सरकारला एकच मागणी आहे की आमची लवकरात लवकर पेन्शन वाढ करावी. आम्हाला आमची फार छोटी मागणी आहे, 7500 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि मेडिकल
सुविधा आम्ही फक्त सरकारला थोडंच मागतो पण ती पण आमची मागणी पूर्ण होत नाहीये. सगळ्यांना 200-500 रुपयाच्या आत पेन्शन आहे. कसं जगायचं आम्ही, कसं संसार करायचा आम्ही, आमच्या या विधवा महिलांनी कसं जगायचं, त्यांना तर 250 रुपये पेन्शन आहे. व सरकारने आम्हाला याचा आम्हाला न्याय द्यावा व आमची लवकरात लवकर पेन्शन वाढ करावी हीच आमची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे. आम्हाला काही न्याय मिळाला नाही, पैसा पण मिळाला नाही. आम्हाला फक्त 1000 रुपये पेन्शन मिळते. मला 5 लेकर आहे. आमच्या घरच्यांनी आत्महत्या केली होती. मी दिल्ली लोक यांना पण गेले साहेबां डायरेक्ट साहेबांच्या सोबत, पण तरी मला न्याय मिळाला नाही. मला काहीच मिळत नाही. 1000 रुपये पेन्शनमध्ये काय होणार आहे? मला 5 लेकर आहे माझ्या मागं. लोकांचे काम करून मी आता काम करून मी आलेले. आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारक सल्लागार समितीच्या वतीने शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार असून या महोत्सवाबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्वराज्य संकल्प शहाजी महाराज साहेब यांचा जयंती महोत्सव 15 मार्च ते 25 मार्च हा 10 दिवस आपण जिल्हाभर महाराष्ट्रभर साजरा करत आहोत. आपण जो कार्यक्रम 19 तारखेला वेरूळला घेत आहोत त्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीमंत बसुजी राजे भोसले नागपूर संस्था, माननीय शिवाजीराव जाधव दत्तोजीराव जाधव यांचे वंशज ह्या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण ते जयंती महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पालकमंत्री संदीपानजी भुमरे हे ह्या समितीचे सल्लागार समितीचे अध्यक्ष असल्यामुळे ते अध्यक्षस्थान भूषवणार आहोत. केंद्रीय मंत्री महंमदजी कराड, अतुलजी सावे विरोधी पक्षनेते, अंबादाजी दानवे हे सर्व मंडळी आपली राजकीय मंडळी तिथे येणार आहे. आणि तिथं आपलं 17 तारखेला दीपमहोत्सव कार्यक्रम होणार असून 19 तारखेला महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयंती महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. आणि इथं प्रामुख्याने प्रदीपदादा सोळुंके यांचं व्याख्यान सविस्तर स्वराज्य संकल्प ख्याती ह्या राजे ह्या विषयावर होणार असून इथं महाराष्ट्रातील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात जे चांगले कामं केलेले आहेत त्यांचा सत्कार श्रीमंत मधुजीराजे भोसले आणि लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते आपण करणार आहोत. आपल्या माध्यमातून शेवटची विनंती करतो की सर्व शिवप्रेमींनी 19 तारखेला सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला इथं उपस्थित राहावं. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ATN. नाही, एका शेतकऱ्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार नाही. पण का? अगं शेतकरी वाईट नाहीत ग, पण त्यांच्या परिस्थितीशी लढणार कोण? परिस्थिती बदलली, कारण आता सरकार बदललंय. अहो जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली येते. अहो शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळते. शेतकऱ्याची वेगानं कर्जमुक्ती सुद्धा होती. अहो महाराष्ट्रातला शेतकरी आता सशक्त आणि सधन होणार आहे. मग देशासाठी झटणाऱ्या या शेतकऱ्याशीच माझ्या पुरीचं लग्न होणार. महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना अंमलात, आता देशाचा अन्नदाता अधिक कणखर होणार, सुखा समाधानाने जगणार. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना बहुत मस्त लगेगा आपके ऊपर. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर आपले स्वागत. इन्फ्लुएंझा यासह कोरोनाचे काही रुग्ण आढळल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा यासह काही आव्हान आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी ADNच्या माध्यमातून केलाय. नगरपालिका औरंगाबाद सध्या जे H3N2 इन्फेक्शन शहरामध्ये वाढत आहे त्या गोष्टीवर मागच्या 1 महिन्यापासून आपण क्लोज वॉच ठेवत आहोत. जे काही सस्पेक्टेड पेशंट आहेत सर्दी ताप खोकल्याचे तर त्याचे आपण कोविडच्या बरोबरच H3N2ची पण इन्फ्लुएन्झाची पण आपण लॅब टेस्टिंग करत आहोत. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः 10-11 पेशंट पॉझिटिव्ह आले
आणि ते पूर्ण पेशंट आपण ट्रीट केलेले आहेत, ते आजच्या कंडिशनला पूर्ण पेशंट कम्फर्टेबल आहेत. सध्या S3N2 फक्त दोन ॲक्टिव्ह पेशंट आहे, त्यातला एक पेशंट ॲडमिटेड आहे आणि तो पण स्टेबल आहे. आणि तसं पाहता कोविडच्या रुग्णांमध्ये ही थोड्या प्रमाणात मागच्या आठवड्यापासून थोडी आपल्याला वाढ दिसून येत आहे. जसे की काल 6 रुग्ण कोविडचे पॉझिटिव्ह आलेले आहेत. आम्ही वॉर रूममधून सर्व रुग्णांना कॉन्टॅक्ट केला, त्यांची जी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही केलेले आहेत. तर ते रुग्ण पूर्ण स्टेबल आहेत, होम आयसोलेशनमध्ये आहे. एक पेशंट त्यातला ॲडमिटेड आहे पण तो पण आयसोलेशन वॉर्डमध्ये आहे, त्याला ऑक्सिजनची वगैरे गरज नाही. तर मला या निमित्ताने पूर्ण औरंगाबादकरांना हे जाहीर आव्हान करायचं आहे की निश्चितच आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं तंतोतंत पालन करणं हे फार गरजेचं आहे आणि मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावी आणि जेव्हा केव्हा आपल्याला काही आवश्यकता वाटेल तर महानगरपालिकेच्या पूर्ण 40 आरोग्य केंद्रांमध्ये आपल्याला कोविडबरोबरच इन्फ्लुएन्झाच्या H3N2 पण आणि H1N1 पण ह्या टेस्ट आपल्याकडं अवेलेबल आहेत, पूर्ण मेडिसिन अवेलेबल आहेत आणि आपण त्याच्यावर पूर्णपणे ट्रीटमेंटसुद्धा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये अपघातात एक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात टवाळखोरांना लगाम लावण्यासाठी विद्यापीठ परिसरात CCTV आणि फिरते पथक नेमण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांनंतरही भरधाव वाहनांना रोखण्यासाठीचे उपाय उपयोगात आलेले नाहीत. रविवारी विद्यापीठाच्याच एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी 14 मार्च रोजी पत्रकारिता विभागासमोर दुचाकी शिकत असलेल्या एकाने रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर आता विद्यापीठ परिसरात आवश्यक त्या त्या ठिकाणी CCTV बसवण्यात येणार आहेत. तसेच विद्यापीठ परिसरात वाहनांना प्रतितास 20 किलोमीटर वेग ठेवावा लागणार आहे. यासंदर्भात ठिकठिकाणी ठळक बोर्डही लावण्यात येणार आहेत. विद्यापीठात अनेक जण दुचाकी चारचाकी वाहन प्रशिक्षणासाठी घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठ परिसरामध्ये अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन फिरते पथक तैनात करत CCTVची संख्या वाढवली जाणार आहे. रविवारी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मंगळवारी पुन्हा एक अपघात झाला. यामध्ये महिला जखमी झाली आहे. परिसरात वाहनांना रोखण्यासाठी तसेच फोटोशूट व टवाळखोरांना लगाम लावण्यासाठी विद्यापीठ परिसरात CCTVची संख्या वाढवून फिरते पथकही नेमण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांनी दिली. शहराच्या ऑक्सिजन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमायत बागेच्या संरक्षणासाठी शहरातील समाजसेवी संस्था पुढे आल्या असून याबाबत अमरेला वेलफेअर फाउंडेशनचे अमरसिंह सोनकवडे यांनी ADN सोबत बोलताना माहिती दिली. कृषी विद्यापीठाने हिमायत बागेची 40 एकर जागा वगळून उर्वरित जागेत महिला कृषी विद्यापीठ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शहराचे ऑक्सिजन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमायत बागेच्या संरक्षणासाठी शहरातील समाजसेवी संस्था पुढे आल्या असून याबाबत अमरेला वेलफेअर फाउंडेशनचे अमरसिंह सोनकवडे यांनी ADN सोबत बोलताना माहिती दिली. त्या जागेतली त्यांचं प्रिझर्वेशन आणि प्रोटेक्शन करावं, जे की कृषी विद्यापीठाकडे ती एक्सपर्टीजच नाही आहे करायची. तर त्याच्यामध्ये हायकोर्टाने वारंवार सांगितलेलं आहे की बाबा हे कुणाच्या नुकसानाचं पिटिशन नाही आहे, कुणाच्या विरुद्धात ऑर्डर जाणार नाही आहे, हे जनसामान्य लोकांच्या हितासाठी आहे. कारण की आज आपण पाहतो की एन्व्हायरमेंट डेला मिनिस्टर्स वगैरे 1,00,000 झाडं लावले अशी घोषणा करतात, पण आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा इथे ऑलरेडी हेरिटेज ट्रीज आहेत ते आपण प्रोटेक्शन करण्यासाठी का स्टेप्स घेऊ नये. आता बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट हे डिक्लेअर झालं तर मग याला काही स्पेशल स्टेटस येऊन प्रिझर्वेशनसाठी एक्सपर्ट लोक स्टेप्स घेणार आहेत. त्यासाठी आमचं म्हणणं आहे की बाबा ऑलरेडी आपल्या शहराचं तापमान 40 होत चाललं आहे, कॉन्क्रिटायझेशन होत चाललं आहे, झाडांचं अस्तित्व शहरामध्ये एका पर्टिक्युलर स्पॉटवर नाही आहे. आपण पाहिलं तर खूप दुर्मिळ झाडं उरलेले आहेत पूर्ण शहरामध्ये. तर एकदम शहराच्या मध्यभागी जे भविष्यात आपल्यासाठी हे ऑक्सिजन होऊ शकतं याचं प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन आपण का करू नये, त्यासाठी हे आंदोलन करण्यात येतं की बाबा तुम्ही कॉलेज जे प्रपोज केलेलं आहे ह्या साईटवर आता ते इथे न करण्यापेक्षा आमचं कॉलेजला काही विरोध नाही, तुम्ही कॉलेज करा निवांत करा, पण तुमचं पैठण रोडला म्हणजे इथून साधारणपणे ते 10 किलोमीटर रोड 10 किलोमीटरवरती जागा आहे, त्यांची 400 एकर जागा तिथे रिकामी पडलेली, तिथे का नाही करायचं? तुम्हाला इथलं जे हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे,
जीवजंतू आहे त्यांचं पूर्ण हॅबिटेट डिस्टर्ब करून ह्याच ठिकाणी काय करायचं आमचा प्रश्न असा आहे. महिलांसाठी आज अनेक कायदे अस्तित्वात आले, परिस्थिती पुढे रडण्यापेक्षा लढा असा सल्ला सामाजिक कार्यकर्ता मंगल खिवनसरा यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिला. जागतिक महिला दिनानिमित्त पुरुष प्रधान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तिच्या कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते. यात महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महिलांनी आपले भावविश्व उलगडले. आपले अनुभव मांडताना सत्कारमूर्ती महिलांना अश्रू अनावर झाले, तर त्यांचे अनुभव ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले. यात पेट्रोल पंप सेल्स गर्ल, वाहतूक पोलीस, कंडक्टर, नर्स, बाउन्सर, सिक्युरिटी गार्ड, रिक्षाचालक, पत्रकार आदी महिलांचा समावेश होता. या महिलांपैकी अंतिका आचार्य, निलिमा कासार, उज्ज्वला काळेकर, संगीता साळवे, नंदा हरके, लता खरात, मंगल घाटे, प्रतिभा शिंदे, सविता भुजंग, निर्मला कोलते, चंद्रकला जाधव, प्रियंका कुलकर्णी यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. आस्था जनविकास संस्था आणि रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोच्या वतीने स्टेशन रोडवरील हॉटेल वीड्स येथे कार्यक्रम पार पडला. सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवनसरा, माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर आणि जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला. आस्थाच्या अध्यक्ष डॉक्टर आरती श्यामल जोशी यांनी संवाद साधत उपस्थितांच्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती करून दिली. रोटरी क्लबच्या अध्यक्ष आरती पाटणकर अयंगार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मोना भुंकर यांनी केले. आजही तेच चंद्रकला चालू आहे, काही फरक पडलेला नाहीये. पण मुंड्यासाठी छळणं, तिला मारहाण करणं, घरातनं बाहेर काढणं आणि त्याच्यातून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणं किंवा मारणं अशा घटना खूप घडत होत्या. पण हुंड्याच्या प्रकारावरून जरी एखाद्या बाईने आत्महत्या केली तरी तिने स्वतः केली असं पूर्वी मानलं जायचं. पण त्या छळामुळे केली असं मानलं जात नव्हतं आपल्याकडे. पण आपल्याकडे बीडची मंजुश्री सारडा आणि लातूरची मीना कापडिया ह्या दोघींच्यामुळे हुंड्याच्या संदर्भातल्या कायद्यामध्ये बदल झालेले आहे की छळामुळे आत्महत्या करणं किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणं त्याच्यामध्ये 498 अ आलं, ब आलं आणि मग आत्ताची पुन्हा ABCD आली नवीन अ ब कड ई प्रमाणे त्याच्यामध्ये फ आहे, ई आहे, त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक मुद्दे मांडलेले आहेत. हा ह्या दोघींच्यामुळे त्यांच्या बलिदानामुळे झालेला हा हुंडाबंदीच्या संदर्भातला कायदा आहे. तिसरी गोष्ट, इथे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, आपली सुरक्षितता कोणाने आली? त्या बाई जिवंत आहेत आज. आपण या चौघींचा उल्लेख केला, त्या नाहीयेत आज जगामध्ये. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया अशा ठळक घडामोडींवर. जिल्हा शल्य रुग्णालयात संप काळात मनुष्यबळ अभावी अवघड प्रसूती ही यशस्वी, बाळ आणि माता सुखरूप. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांची मागणी. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.